राहुरीमध्ये एका समाजाच्या घरावर रात्रीच्या दरम्यान 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं लाठाकाठ्यांसह पेट्रोल हल्ला करून घरासमोरील चारचाकीसह दुचाक्यांची तोडफोड करून 2 चारचाक्या पेटवून देऊन घरही पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने राहुरी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राहुरी रेल्वे स्टेशन परिसरातील पत्रकार निसार सय्यद यांच्या घरावर रात्रीच्या 11 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं हा हल्ला चढवलाय. हातामध्ये लाठेकाठे घेऊन घरासमोरील गाड्यांची तोडफोड करीत गाड्या पेटवून देऊन घरामध्ये देखील पेट्रोलचे फुगे फेकून घरही पेटवण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. यामुळे परिसरामध्ये मोठी घबराट पसरली आहे. दरम्यान शुक्रवारी याच कुटुंबातील एका तरुणावर अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही घटनेचा संबंध आहे का याचा तपास देखील पोलिसांना करावा लागणार आहे. या घडल्या प्रकाराविषयी ज्यांच्या घरावर हल्ला झाला ते पत्रकार निसार सय्यद यांनी सविस्तर सांगत हल्लेखोरांच्या तोंडाला स्कार्फ बांधलेले होते असं सांगितलं. शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आम्ही सर्व कुटुंबीय झोपायची तयारी करीत असताना अचानक बाहेरून काचा फोडल्याचा आवाज आला आणि आम्ही ज्यावेळेस आवाज आल्यानंतर दरवाजा उघडला आणि बाहेर आलो तर बघतो तर जवळजवळ 12-13 तरुण तोंडाला रुमाल स्कार्फ बांधलेले तरुण हे त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने आमच्या घरासमोर उभ्या असलेल्या वाहनावर वार करीत होते, गाड्या फोडत होते. काही जण पेट्रोलचे पाऊच गाड्यामध्ये ओतून त्यांनी गाड्यांना पेटून दिलं. त्यावेळेस आमचं सर्व कुटुंबीय भयभीत झालं आणि घाबरले. आम्ही दरवाजा बंद केला असता त्यांनी दरवाजावर लाथा मारल्या, आमच्या घरामध्ये पेट्रोलचे बोळे फेकले, भिंतीवर पेट्रोल टाकलं आणि पेटून देण्याचा प्रयत्न केला. जीव आम्ही सर्व घाबरून गेलो, दाजरून गेलो. त्यानंतर पोलीस स्टेशनला फोन केला. फोन केल्यानंतर राहुरीचे पोलीस व PI तात्काळ या ठिकाणी हजर झाले आणि आम्हाला संरक्षण दिलं. त्यानंतर मी या घटनेची रितसर तक्रार राहुरी पोलीस स्टेशनला दिली आहे. पुढील तपास राहुरीचे PI जाधव साहेब करीत आहेत. तर जातीय रंग देण्याचा हा प्रयत्न असून राहुरी तालुक्याची शांतता बिघडवण्याचा हा प्रकार असल्याचं सांगत RPIचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदवलाय. काल रात्री ज्येष्ठ पत्रकार निसर भैया सय्यद यांच्या घरावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा प्रथमतः मी RPIच्या वतीने जाहीर निषेध करतो. कालच्या रात्री 11 वाजताच्या समाजकंटकांनी येथे येऊन त्यांच्या घरावर गाड्यांवर दगडफेक करून पेट्रोल टाकून गाड्या पेटवल्या. मुळात हा प्रकार जातीय द्वेषकोनातून झाला अशा प्रकारने रंगवण्यात आलेला आहे. परंतु त्यांचे जे पुतणे आहे त्याच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्याला अटक पण झाली आहे. परंतु असं असतानाही याला कुठंतरी जातीय रंग देण्याचा प्रयत्न चालू आहे. राहुरी तालुका हा शांतताप्रिय असूनही काही आत्ता मध्यंतरीच्या काळापासून राहुरी तालुक्यामध्ये जातीय विष पेरण्याचं काम काही संघटनेकडून चालू आहे. त्याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये येत्या 1-2 दिवसांमध्ये आम्ही आंदोलनाची ही दिशा ठरवणार आहोत. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया, राहुरी.